श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर। इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं। स्वामी भक्त हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री नवनाथ भक्तिसार या अतिशय महान दिव्य अनुभूती देणाऱ्या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 1 कथासार पाहणार आहोत। या अतिशय पवित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचं वाचन केलं किंवा त्याचा कथासार जरी ऐकला तर त्याच्या अनेक दिव्य अनुभूती आपल्याला येत असतात। त्याचप्रमाणे आपण जर का दररोज या ग्रंथाचं वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं तरी आपल्या सर्व बाधा, संकट, अडीअडचणी दूर होतात। त्यामुळेच आज आपण हा कथासार ऐकणार आहोत। अतिशय श्रद्धेनं अध्याय क्रमांक 1 जर वाचन केलं तर आपल्या जीवनातील मोठ्यातली मोठी संकट, अडचणी, संबंध बाधासुद्धा दूर व्हायला मदत होते। चला तर मग अध्याय क्रमांक 1 मधील कथेला सुरुवात करूया। फार पूर्वीची म्हणजे कृष्णावतारच्या वेळची गोष्ट आहे। द्वापारयुग संपत आले होते, कलियुग सुरू व्हायचे होते। श्री विष्णू भगवानांचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते। भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता। यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, हविरोत्र, द्रुमिल, चमस व करभाजन अशी त्यांची नावे आहेत। नारायणांचे कार्य करणारे म्हणून त्यांना नारायण असेही म्हणतात। नवनारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले, त्यांची पूजा केली। श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते। कुशल प्रश्न झाले, त्यानंतर नवनारायण ऋषींनी आपल्याला बोलवण्याचा हेतू भगवान श्रीकृष्णांना विचारला। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले। त्यावेळी कोणी कोठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांनी विचारणा केली। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे। हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे। पिप्पलायन हा चरपटीनाथ, अविरोत्र हा वटसदनागनाथ, द्रुमिल हा भरतरीनाथ व करभाजन हा गहिनाथ होईल। भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईन। भगवान शंकर हे निवृत्तीनाथ, भगवान ब्रह्म हे सोपान व योगमाया ही मुक्ताबाई व उद्धव हे नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हे रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जांबुवंत हे नरहरी, शुकदेव हे कबीर, बलराम हे पुंडलिक असे अवतार घेऊन येतील। आपण सारे या कलियुगात नवा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू। त्यांचे बोलणे ऐकून नव ऋषींना आनंद झाला। ते तेथून निघून मंदराचलावर गेले। शुकमुनी तेथे ध्यानस्थ बसले होते। या नव ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहांमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळची ते प्रत्यक्ष करू लागले। ज्यावेळेला कवी ध्यान करत होते त्यावेळी यमुना नदीत ज्या मत्सीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली। त्या तेजात त्यांनी जीव रूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला। कैलासावर भगवान शंकर पार्वती बसलेले असताना पार्वती शंकरांना म्हणाली, तुम्ही ध्यान करता, साधना करता ती मला सांगा, मला दीक्षा द्या। तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देतो पण निवांत व एकांताची जागा हवी। तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रैलोक्यात हिंडले। त्यांनी त्यावेळी यमुनेचा नदीतीर पसंत केला। तेथे नंदीसह उतरून भगवान शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीजमंत्र सांगितला। मग तिला विचारले, प्रिये मी सांगितले ते कळले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला। भगवान शंकरांनी पाहिले की पाण्यात एक मोठी मत्स्य आहे, तिचा गर्भ कवी नारायणने व्यापला आहे। भगवान शंकर त्यांना म्हणाले, कवी तू ऐकलेस, वा अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे। तेव्हा भगवान शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा धन्य आहेस, आता तुला पुढे पुन्हा श्री भगवान दत्तप्रभूंकडून उपदेश देईल। मग पार्वतीसह भगवान शंकर तेथून निघून गेले। मत्स्यने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला। तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला होता। त्यांना ते अंडे दिसले। भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले। त्याच्या आत मनुष्य बालक दिसला। तो मोठमोठ्याने रडू लागला होता। त्यामुळे ते सर्व बगळे भ्याले व पळून गेले। तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला। तेवढ्यात तेथे कामिक नावाचा मासे पकडणारा एक कोळी आला। त्याला एका बालकाच्या रडण्याचा आवाज आला। तो जवळ आला, तो पाहतो तर अंड्यात एक बालक रडत बसला आहे। त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले। त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला। तोच त्याला आकाशवाणी ऐकवली, कामिका हा कवी नारायण ऋषी आहे,
हा सिद्ध जगाचा तारक आहे, याला घरी ने वाढव आणि याचे नाव मच्छिंद्र ठेव। तेव्हा त्या कोळ्याला फार आनंद झाला। त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला। त्याने त्याची बायको शरद होता तिच्या जवळ त्या बालकाला दिले। तो बालक कसा सापडला ते सर्व सांगितले। तिलाही फार आनंद झाला। तिने व कामी कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन त्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले। आणि काय आश्चर्य, त्या बालकाला पोटाशी धरताच शारदोतेला पाना फुटला। त्या दोघांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले। अतिशय लाडाने त्याला वाढवले। 5 वर्षाचा झाल्यावर मच्छिंद्र बापासह नदीतीरावर जाण्यास निघाला। कामिक व मच्छिंद्र यमुनेवर गेले। एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले। मच्छिंद्राला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास गेला। तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची प्राणांतिक स्थिती बघवेना त्याला वाटले हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील। त्यावेळी मच्छिंद्राने ते सर्व मासे गोळा केले आणि पुन्हा पाण्यात सोडून दिले। थोड्या वेळाने कामिक परत आला। त्यानं पाहिलं तर त्याला मासे कमी दिसले। मासे कमी कसं काय असं त्याने विचारताच मच्छिंद्र म्हणाला मी ते सर्व मासे पुन्हा नदीत सोडले, उगीच तडफडत होते। त्यावेळी कामिक कोळी संतापला। तो म्हणाला पोरा भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मच्छिंद्र गप्प बसला, मारामुळे कळवळला, कोळ्याची पाठ फिरली। तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला। होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी, आता इथं राहायचं नाही। मच्छिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळत सुटला। कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता। दमला की तो विश्रांती घ्यायचा व पुन्हा धावू लागायचा। असे धावता धावता तो बद्रिका वनाला गेला। तेथे आता निराहार राहून तप करायचं असं त्यानं ठरवलं आणि तो तपश्चर्याला बसला। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।